शेती अवजारे चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखाने केली जेरबंद। जैताणे तालुका साक्री जिल्हा धुळे शिवारातील शेतातून रोटावेटर आणि शेतीचे अवजार असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। काही दिवसापूर्वी उघडती झाली होती। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यासह साक्री पिंपळनेर व निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेती अवजारे चोरीचे दाखल गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 9 जणांनी मिळून हे गुन्हा केल्याचे उघडकीस आले होते। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी 9 जणांनी मिळून ही चोरी केली असल्याचे कबूल केली आहे। त्यांच्याकडून 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत साक्री पिंपळनेर व निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेती अवजारे चोरी करणारे टोळीस जेरबंद करून धुळे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आणले आहे। 2023 सालामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती अवजारांचं मोठ्या प्रमाणात चोरी होत होती आणि आजपर्यंत आपल्या रेकॉर्डवर जवळजवळ 10 गुन्हे दाखल आहेत। 2023 गुन्हे आहेत, त्यामध्ये शेती अवजारामध्ये रोटावेटर असेल, घरे नांगर असेल की इतर साहित्य असेल हे त्या ठिकाणी येऊन ते ट्रक मोठ्या आणि उचलायला देखील खूप हेवी आहे, त्यामध्ये मोठी ठोळी असल्याची आम्हाला शक्यता वाटत होती। त्यानुसार आम्हाला आमच्याकडे आता जो आम्ही 9 आरोपी निष्पन्न केले तिथे आपल्याकडे आम्ही पाहत आहे की एक शेतकऱ्यांक म्हणजे रोटावेटर आणि लोखंडी नांगर हा आपण ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत 2 आरोपी आपण पकडून ताब्यात दिले आहेत आणि 1 आरोपी तिथे आपण चौकशी ताब्यात घेतलो आहे। 9 जणांची टोळी दिसून येते, ह्याचा मुख्य आरोपी जो आहे सुरेश उत्पत सूर्या रमेश गावित याचा हा फरार आहे। आपण ताब्यात देण्याची आपण कारवाई करत आहोत। आपल्याकडे जे होणारे अलीकडच्या काळातले जे शेती अवजारे गुन्हे त्यावर उकल होईल आणि ही टोळी पुढे आपल्याला आपल्या समोर येईल। इतर आम्ही साहित्य देखील ताब्यात घेत आहोत। हे पूर्ण साहित्य हे खूप हेवी साहित्य आहे, हे उचलायला किमान आपल्याला 8-10 लोक पाहिजे किंवा ट्रॅक्टर वाहतूक छोटा अपेट ट्रक तरी पाहिजे त्याच्याबद्दल ते साहित्य आवश्यकता होती। तर आता ते वाहन देखील आपण ताब्यात घेत आहोत आणि आरोपी निष्पन्न पुढील आरोपी निष्पन्न करत आहोत। त्याबद्दल मी आमचे हे एस एस टी टीमच्या कौतुक करतो।